शिर्डीचा महिमा तो काय वर्णावा, संत साईनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही पुण्यनगरी। श्री साईनाथ म्हणजे ब्रह्मतेज। समाजातील रंजल्या गांजल्या दुःखानं पीडित असलेल्या भक्तांच्या हाकेस धावून जाणारे विसाव्या शतकातील ज्ञानवंत पुण्यवंत असे साक्षात्कारी महान संत आणि बाबांनी भक्तांना दिलेली ही महान वचने। शिरडी सजाचे लागतील पाय, शिरडी सजाचे लागतील पाय, शिरडी सजाचे लागतील पाय, तळती अपाय सर्व त्याचे, तळती अपाय सर्व त्याचे, शिरडी सजाचे लागतील पाय, शिरडी सजाचे लागतील पाय, तळती अपाय सर्व त्याचे, तळती अपाय सर्व त्याचे, शिरडी सजाचे लागतील पाय। माझ्या समाधीची पायरी जो चढेल, माझ्या समाधीची पायरी जो चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे, दुःख हे हरेल सर्व त्याचे, जरी हे शरीर गेलो मी टाकून, जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तासाठी, तरी मी धावेन भक्तासाठी, तरी मी धावेन भक्तासाठी, तरी मी धावेन भक्तासाठी, शिरडी सजाचे लागतील पाय, शिरडी सजाचे लागतील पाय। समाधी पावेल समाधी, नव सास माझी पावेल समाधी, नव सास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी, नित्य मी जिवंत जाणा ह्याची सत्य, नित्य मी जिवंत जाणा ह्याची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे, नित्य घ्या प्रचित अनुभवे, शिरडी सजाचे
लागतील पाय शिरडी सजाचे लागतील पाय शरण मज आला आणि वाया गेला शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी दाखवा दाखवा ऐसा कोणी साई म्हणे तोची तोची झाला धन्य साई म्हणे तोची तोची झाला धन्य साई 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 म्हणे तोची तोची झाला धन्य साई म्हणे तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या पायी झाला जो अनन्य माझ्या पायी शिरडी सजाचे लागतील पाय शिरडी सजाचे लागतील पाय तळती अपाय सर्व त्याचे तळती अपाय सर्व त्याचे शिरडी सजाचे लागतील पाय शिरडी सजाचे लागतील पाय